Swami Samartha, Shri Swami Samartha, Shri Swami Samartha, Shri Swami Samartha, Shri Swami Samartha, Jai Jai Swami Samartha, Shri Swami Samartha, Jai Jai Swami Samartha. आजच्या व्हिडिओ मध्ये मी अगदीच वेगळं काहीतरी असं घेऊन आलेली आहे. सर्वप्रथम सर्वांना शुभ संध्याकाळ. व्हिडिओला थोडासा उशीर झाल्याबद्दल माफी असावी. तब्येत ठीक नसल्यामुळे थोडा उशिरा व्हिडिओला बसले. तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणताही उपाय नाही, तर माझ्या मैत्रिणींनी भरपूर मोर रिक्वेस्टेड व्हिडिओ, म्हणजे ताई पिरियडनंतर घरामध्ये देवघरामध्ये नेमकी काय काय स्वच्छता करावी. आता याआधी देखील आपण या व्हिडिओंवर या विषयावर बोललेलो आहोत. काहींना हे विषय नाही पटत की पिरियड की पिरियड नाही चालत देवांना, किंवा पिरियड ही अशुद्ध नसते वगैरे. प्रत्येकाचे आपले असे मत आहे, पण मला नाही वाटत की 100 स्त्रियासुद्धा पिरियडमध्ये देवाला हात लावत असतील. मला असंही लेडीज म्हणतात की ताई स्वामींच्या कहाण्यांमध्ये असं सांगितलेलं आहे की स्वतः स्वामी काही असं पाळत नव्हते. अगदी मान्य आहे, मीही स्वामी भक्त आहे. मी असं नाही म्हणत की स्वामी हे पाळत होते किंवा नव्हते, त्या विषयाच्या खोलात मला शिरायचं नाही आहे. मात्र आपण कुणी पिरियड असताना अक्कलकोटमध्ये जाऊ का, किंवा पिरियड असताना आपण स्वामींना स्नान किंवा अभिषेक घालू का, किंवा कोणत्याही देवाची सेवा करू का, मुद्दामून एखाद्या मंदिरात जाऊ का, आपल्याला हे लहानपणापासून शिकवलं गेलेलं आहे आपल्या आजी आजोबा रूढी परंपरा. आता हेच स्त्रियांना काही एक दोन स्त्रियांना हेच मान्य नाही आहे की ते अशुद्ध रक्त असतं. हे मलाही माहीत आहे की निसर्गानं देवानं दिलेली मोठी देणगी आहे, मातृत्वासाठीची ही आहे. मी स्वतः स्त्री आहे आणि मला या विषयाच्या खोलवर जाऊन कोणाच्याही काही विरोधात बोलायचं नाही आहे. मात्र 100 स्त्रिया हेच करतात की देवाला हात लावत नाहीत, आणि त्या 99 मी आहे. मी मनामध्ये वाटेल तेवढं नामस्मरण करते, मात्र देवाला हात लावण्याचं धाडस अजून माझ्यातही कधी झालं नाही आहे. लावला तर देव आपल्याला काही म्हणणार नाही आहे, पण आपल्या मनामध्ये ज्या कल्पना रुजवलेल्या असतात, ज्या गोष्टींची आपल्याला माहिती असते, आणि जर हे खोटं असेल, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की हे जर सगळं खोटं असेल, तर मग गुरुचरित्रासारख्या पारायणामध्ये, शिवलीलामृताच्या पारायणामध्ये, किंवा कोणत्याही पारायणामध्ये, वैभवलक्ष्मीच्या ग्रंथामध्ये का लिहिलेलं असतं की महिलांना जर पिरियड्स आले किंवा मासिक धर्म आला किंवा जर सुतक आले तर ते दिवस सोडून द्यावेत. ह्याचं उत्तर कुणाकडे असेल तर मला नक्की द्या, आणि नसाल तुम्ही पाळत तर तुम्हाला माझाही सलाम आहे की तुम्ही नाही पाळत. तुम्ही खूपच नवीन पिढीतल्या आहात. मी पाळते आणि मी स्वतः पिरियड्सच्या नंतर काय काय स्वच्छता करते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तसं तर स्वच्छता कधीच वाईट नाही आहे. तुम्ही ती पिरियडमध्ये करा, पिरियडनंतर करा किंवा काय करा, पण आज आता हाच विषय आहे तर सांगते की सर्वप्रथम पिरियड किती दिवस पाळावा. तर संपूर्ण 4 आपल्याला हा पिरियड पाळायचा आहे. 5 सगळ्यात पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे केस धुण्याचं काम. आपण संपूर्ण केस धुतोच. गुरुवार असेल तर बुधवारीच केस धुवून घ्या. गुरुवारी आपण केस धुणं टाळतो, आणि जरी धुवायचेच असेल तर चिमूटभर हळद टाका, म्हणजे जे बाकीचे परिणाम आपल्याला त्याचे त्रास होणार नाहीत. चिमूटभर हळद टाका आणि सगळ्यात पहिले आपले केस, सगळ्यात आधी पहिली गोष्ट केस धुण्याच्या आधी ही बाथरूम घासून घ्या. त्यानंतर तुम्ही केस धुवून घ्या, म्हणजे आंघोळीच्या आधीची कामं सांगते. बेसिन, टॉयलेट, बाथरूम स्वच्छ करून घ्या. ज्या ह्याच्यात आपण या 4 वावर केलेला असतो ती स्वच्छताही होईल, जम्सही मरतील, आणि इकडे मी धार्मिकदृष्ट्या सांगते तेही होईल. तुमचं शास्त्रीयदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या दोन्ही कामं होतील. झाली बेसिनची, टॉयलेटची, बाथरूमची स्वच्छता, झाल्यानंतर आपण स्वच्छ डोक्यावरून आंघोळ करायची. केसांना या 4 न वापरलेला टॉवेल वापरता, धुतलेला टॉवेल वापरायचा. अंग पुसायलाही धुतलेला कपडा टॉवेल वापरायचा. आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्र, म्हणजे धुतलेले स्वच्छ वस्त्र आपण परिधान करायचे. आतले जे कपडे आहेत ते पिरियड्सचे वेगळे ठेवावेत, म्हणजे मी पॅडबद्दल नाही बोलत आहे. आतले जे कपडे असतात ते वेगळे ठेवावेत, म्हणजे ते पुन्हा पुन्हा वापरात येत नाहीत. असं मी मानते की आपण तेवढे 2 आपल्याजवळ ठेवावेत. ते झाल्यानंतर आपला वावर असतो बेडशीट, सगळ्यात जास्त बेडवर. आता तुम्ही जर दर महिन्याला ते अंथरुणं पांघरुणं धुवत नसाल शकत, ठीक आहे, पण ते किमान बेडशीट उशी कवर एवढं तुम्हाला 5 बदलून टाकायचं आहे. ते धुवायला टाकायचं, मीठ टाका थोडंसं पाण्यामध्ये, भिजवा,
छान धुवून टाका आणि जर असं गोधडी जाड काही पांघरून असेल अशा प्रकारचं तर तुम्ही त्यावर गोमूत्र शिंपडू शकता, जे अगदी पारंपरिक प्रचलित आहे की गोमूत्र शिंपडल्याने सर्व स्वच्छ होते. बेडशीटाचं झालं, अंथरुणाचं झालं, सोफ्यावर वगैरे पण तुम्ही नंतर स्वच्छ केअर काढून घ्या. सगळीकडे तुम्ही गोमूत्र शिंपडा. गोमूत्र नसेल हळद पाणी शिंपडा, थोडंसं हळद पाण्यात घालून. तेही नसेल गंगाजल शिंपडा. दारामध्ये स्वच्छ झाडा, दारामध्येही गोमूत्र हळदीचं पाण्याचा तुम्ही शिंपडा सगळीकडं. त्यानंतर वळायचं आहे आपल्याला किचनकडे. किचनमध्ये जो आपली मसालादाणी असती त्या दिवशी सर्वप्रथम तुम्हाला ती घासायची आहे, कारण आपला आजपासून म्हणजे पाचव्या दिवशीपासून आपला अर्थातच नैवेद्य चालू होतो. मग तेच तेच वापरलेले मसाले तुम्हाला वापरायचे नाहीत. मग ते वाया घालवायचे का तर नाही घालवायचे. त्यातले जे छोटे छोटे उरलेले असतील ते एका कागदाच्या पुढीत ठेवून टाका. पुढच्या महिन्याच्या त्या दिवसात तुम्हाला ते उपयोगाला येतील. मसालादाणीचा डबा घासा आणि मसाले बदला. मीठसुद्धा थोडं असेल त्यात तर ते नका वापरू तुम्ही. मीठसुद्धा कागदाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवा, तेही बदलून टाका. तेलाची किटलीला आपण वरून हात लावतो त्यामुळे आत काही हात जाण्याचा संबंध येत नाही, त्याचाही काही प्रश्न नाही. पिठाच्या डब्यातसुद्धा कोरडं सगळं चालतं. तुम्हाला सांगते तांदूळ डाळी याला काही होत नाही. त्या धुवून उकळून जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या आपोआपच आपल्या चांगल्या होतात. किचन कट्टा स्वच्छ घासून घ्या. किचनची पूजा करा म्हणजे आपल्या शेगडीची पूजा करा. त्यानंतर तुम्ही रोजचा स्वयंपाक करा. लक्षात ठेवा की फक्त मसालादाणी वगैरे ज्याला आपला हात प्रत्यक्षात लागतो ते तुम्ही बदलू शकता. मैत्रिणींनो, ही कोणतीही अंधश्रद्धा नाही तर या परंपरा आहेत ज्या आपण आजपर्यंत पाळत आलो आहे आणि यापुढेही पाळा, आपल्या मुलांनाही शिकवा. यातून कुणाचं वाईट घडणार नाही आहे. नंतर आपल्याला वळायचं आहे आपल्या देवघराकडे. सगळ्यात पहिल्यांदा उठून आपण वॉशरूम, बाथरूम, बेसिन साफ केलं, त्यानंतर आपलं बेडशीट बदललं, घरामध्ये झाडून काढलं, पुन्हा आपण सगळीकडे गोमूत्र शिंपडलं. आता देवघर, देवघरावर किंवा देवांवर कधीच गोमूत्र शिंपडायचं नसतं. देवघराबद्दल तुम्हाला सांगते, सर्वप्रथम सगळ्या देवघरांवर देवांवर गंगाजल शिंपडून घ्या. गंगाजल किंवा हळद पाणी शिंपडून घ्या. त्यानंतर देव स्वच्छ घासून घ्या. देवारा झाडा, देवाराच्या खालची बाजू पण सगळी गंगाजल, गोमूत्र, हळद पाणी या पाण्याने संपूर्ण पुसून घ्या. देवघर झाडा, स्वच्छ कपड्याने पुसा आणि देवांची तुम्ही त्या दिवशीपासून पूजा चालू करू शकता. अशा या लहान लहान टिप्स आहेत. तुम्ही ज्या ज्या कपडे पिरियड्समध्ये वापरले आहेत ते तर अर्थातच आपण रोज धुतो त्यामुळं त्याचाही प्रश्न येत नाही. केस आपण धुतो, बाकी आपण काहीच बदलू शकत नाही. आतल्या गोष्टी, आपलं मन शुद्ध हवं हे 100% खरं आहे. त्याबरोबर आत्मा शुद्ध व्हावा असावा हेही खरं आहे आणि त्याचप्रमाणे ही शुद्धी पण असावी ह्याचा पण जास्तीत जास्त प्रयत्न करा. जेणेकरून मला तरी असं वाटतं, मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारते की 100 एक स्त्री अशी असेल जी देवळात जाते आणि जी पाळत नाही. आपण सगळ्याजणी, आपण स्वामी भक्त, दत्त सेवेकरी, दत्ताविषयी तर, दत्त महाराजांविषयी तर हे सगळ्यांना माहीत आहे की दत्त महाराजांना कडक सगळं पाळावं लागतं. मग दत्त महाराजांचे चौथे अवतार आपले स्वामी आहेत. मग आपण स्वामींच्या बाबतीत का नाही पाळायचं? का त्या फक्त एका कथेवर विश्वास ठेवायचा? त्या कथेला आपण कथा म्हणून ठेवूया आणि या सगळ्या नियमांचं पालन करूया. तुम्ही जाता का मठात, केंद्रात, पिरियड असताना जाता का मला सांगा. मग आपण ही स्वच्छता किंवा आपण हे सगळं का नाही पाळायचं? फक्त 4 प्रश्न आहे. स्त्रियांना आराम मिळावा म्हणून पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आहे. 4 आराम तर आपण करत नाही, कारण आपण आत्ता घरामध्ये एकट्या स्त्रिया घर चालवतो. मग याही प्रथा तोडून टाकूया की आराम नाही करत तर मग स्वच्छताही पाळूया. अंधश्रद्धा, श्रद्धा, प्रथा किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं एक मिलन करायचं. काही गोष्टी अंधश्रद्धा वाटल्या तरी डोक्यावरून घालवायच्या आणि त्या करायच्या, कारण त्यातून जर आपलं काही वाईट होणार नसेल तर करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. अशी छोटी छोटी माहिती मी तुम्हाला, मला वाटलं की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये द्यावी. 4 हे काही वाईट नसतात किंवा काही आपण वाईट केलेलं नसतं. फक्त या दिवसामध्ये मला वाटतं हे तुम्ही कुठल्याही डॉक्टरांना विचारा, कुठेही सर्च करा की हे ब्लड शुद्ध असतं का अशुद्ध. मी आधीच तुम्हाला सांगितलं याच्या खोलात मला जायचं नाही आहे. मात्र मी जे सांगितलं ते मी माझ्या वतीनं किंवा आम्ही जे पाळत आलो आहे ते सांगितलं. आता ह्यातून तुम्ही ठरवा की तुम्हाला काय पाळायचं आहे, ह्यातलं काय घ्यायचं आहे, काय नाही. कोणत्याही माझ्या मैत्रिणीचं यातून मन दुखावलं असेल तर मला माफ करा, पण मला जे पटलं, मी जे करते ते मत मी तुमच्यापर्यंत मांडलं.
बारीक बारीक गोष्टी आहेत त्या तुम्ही करून बघा. आवडलं तर व्हिडिओ शेअर करा, नाही आवडला तर माफ करा. श्री स्वामी समर्थ.